नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण दीर्घोत्तरी प्रश्नामधील स्मार्टनेस आणि त्या उत्तराची लेंथ या आपल्या प्रश्नाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। आपण वेगवेगळे प्रश्न विचारत असतात, त्या प्रत्येक प्रश्नावर आपण नवीन व्हिडिओ करत असतो, त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत असतो। ही माहिती निश्चितच तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी उपयोगी ठरते, मग त्या विद्यापीठाच्या परीक्षा असतील किंवा इतर कुठल्याही परीक्षा असतील। आपण ज्यावेळेस दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर लिहित असतो त्यावेळेला काही काळजी आपल्याला घ्यावीच लागते। या संदर्भातच आपण काही मागे व्हिडिओ पाहिलेले आहेत, ज्या व्हिडिओमध्ये आपण याबाबतची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। मात्र त्याच अनुषंगाने आपण काही सूचना प्रश्न जे कॉमेंट्समध्ये टाकत असतात त्या संदर्भात आपल्याला या माहितीचा आधार असावा आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न लिहित असताना तुम्हाला अडचण येऊ नये याबाबतची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। निश्चित तुम्हाला हाही प्रयत्न आवडेल आणि अशाच पद्धतीचा प्रतिसाद तुमचा पुढेही राहील हे लक्षात असू द्या। त्यासाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहायचे, सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे, आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचेत आणि कॉमेंटच्या माध्यमातून मागच्या फीडबॅक सारखंच आत्ताही फीडबॅक तुम्हाला नोंद करायचा आहे, जे की पुढील व्हिडिओसाठी ती प्रेरणा ठरते हे लक्षात असू द्या। आपण असं पाहतो की दीर्घोत्तरी प्रश्न लिहित असताना आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात, ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवावेत याची उत्तर सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। मग आपण पाहतो की ज्यावेळेस एखादा दीर्घोत्तरी प्रश्न आपण हाती घेतो, सर्वप्रथम तो प्रश्न समजून घेणे अपेक्षित असते। तसा तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु त्या प्रश्नामध्ये कुठल्या मुद्द्यावर जास्त भर दिलेला आहे आणि तो भर देत असताना कोणकोणते मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात किंवा लिहावे लागणार आहेत हा आपला विचार सर्वप्रथम होणं गरजेचं असतं। साधारणपणे आपण असं पाहतो की दीर्घोत्तरी प्रश्नासाठी अर्धा तास किंवा 35 मिनिटं जर मिळत असतील तर अशा वेळेला कशा पद्धतीची उत्तराची लेंथ असावी हे सुद्धा आपल्याला माहीत असावे। परंतु ही सर्वस्वी जी काही बाब आहे ही बाब आपल्याला प्रश्न उत्तर लिहिण्यासाठी किती वेळ आहे किंवा त्या उपलब्ध वेळ आपण कशा पद्धतीचा वापरायचा हे आपण लक्षात घेणं अपेक्षित असते। मात्र ज्या वेळेस आपल्याला काही प्रश्न मनामध्ये येत असतात त्या प्रश्नाची सोडवणूक मात्र तुम्हाला होणं गरजेचं असतं आणि ती सोडवणूक म्हणजे आपण उत्तर किती लिहिले याला जास्त महत्त्व नसतं हे कुठेही आणि कधीही लक्षात असू द्या। कारण प्रश्न काय विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर नेमकं काय आहे हे आपल्याला लिहिणं आणि त्या लिहिण्यामध्ये कोणकोणते मुद्दे असावेत म्हणजेच आपलं उत्तर स्मार्ट कसं होईल याकडे आपण लक्ष देणं अपेक्षित असते। म्हणजेच दीर्घोत्तरी प्रश्नामधील आणि त्याच्या उत्तरामधील स्मार्टनेसपणा कसा असावा याबाबतची जी काही माहिती आहे ही माहिती आपण आजच्या या 5 मुद्द्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेत आहोत। मात्र ती घेत असताना तो आपल्याला प्रत्येक भाग हा समजून घेणे आणि त्या माध्यमातून आपला सराव करणे अत्यंत गरजेचं असतं। कुठल्याही परीक्षेसाठी सराव महत्त्वाचा असतो आणि तो सराव करत असताना जोपर्यंत आपण तो सराव करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या यशापर्यंत सुद्धा जाता येत नाही हेही लक्षात असायला पाहिजे। म्हणजेच आपला सराव हा आपल्याला यशापर्यंत घेऊन जातो, आपला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी मदत करत असतो आणि ती मदत म्हणजेच आपल्या यशाची चावी असते हे लक्षात आपल्याला पाहिजेत। त्यासाठी आजच्या या चर्चेसाठी आपण हे 5 मुद्दे आपल्या मेथडच्या माध्यमातून घेतलेले आहेत, त्यापैकी पहिला जो काही मुद्दा आहे तो पुढील पद्धतीचा आहे। नंबर 1, प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर लिहिण्याचा सराव करा। ज्यावेळेस आपण एखादं उत्तर हे दीर्घोत्तरी स्वरूपामध्ये लिहित असतो त्यावेळेला तो प्रश्न वाचवल्याच्या नंतर त्या अनुषंगाने आपलं उत्तर आपल्याला तयार करायचं असतं। म्हणजे सुरुवातीला आपण विचार करतो, ज्यावेळेस ते उत्तर लिहिण्यासाठी सुरुवात करत असतो त्यावेळेला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने कोणकोणते मुद्दे आपल्या मनामध्ये येतात हे आपल्याला तपासणं गरजेचं असतं आणि तसं आपण तपासणे
त्या माध्यमातून पुढे जाणे म्हणजेच आपला चांगल्यात चांगला सराव होणे किंवा आपण जे काही होमवर्क करतो ते होमवर्क चांगल्या पद्धतीचं होणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच आपल्याला प्रश्न समजणे आणि त्या समजलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून उत्तर कसं द्यायचं त्या अनुषंगाने कोणत्या बाबीची आपल्याला मांडणी करायची आहे हे लक्षात यायला पाहिजे. या ठिकाणी एक लक्षात असू द्या, बऱ्याचशा उत्तरामध्ये शब्दाची मर्यादा तुम्हाला सुचवली जाते. ज्या ठिकाणी शब्दाची मर्यादा सुचवली जाते त्यावेळेस थोडासा वेगळा विचार करणं आवश्यक असतं. परंतु ज्यावेळेस शब्दाची मर्यादा सुचवली जात नाही त्यावेळेला आपला लिखाण कौशल्याचा वेग किती आहे हे महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला खूप लिहावं असं वाटतं परंतु तुमच्या हातामधून ते कौशल्य जर अवतरत नसेल किंवा तुमचं लिखाण होत नसेल तर मग त्या आपल्या लक्षात घेण्याला किंवा आपण विचार करण्याला काही महत्त्व नाही. त्यासाठी आपलं जे काही लेखन कौशल्य आहे हे लेखन कौशल्य चांगल्यात चांगल्या पद्धतीनं विकसित करणे हा साधा आणि सरळ चांगला पर्याय आहे हे लक्षात असू द्या. म्हणजे आपल्याला मुद्दे सुचतात मात्र जर ते लिहिता येत नसतील किंवा तेवढी आपल्याला प्रॅक्टिस जर नसेल तर मग आपल्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते. तशी होऊ नये यासाठी हा आपल्याला सराव करायचा आहे. म्हणजेच प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर लिहिण्याचा सराव आपल्याला करणं आवश्यक आहे. म्हणजेच आपलं उत्तर हे स्मार्ट होणार आहे आणि तो आपला स्मार्टनेसपणा आपल्याला उत्तराच्या माध्यमातून दाखवता येणार आहे. प्रश्न आणि त्याचं उत्तर जर अशा स्वरूपामध्ये असेल तर निश्चित आपले एक एक गुण वाढत जातात हे लक्षात असू द्या. दुसरा जो काही मुद्दा आहे तो आहे साधी भाषा आणि तीही समजणारी असावी. म्हणजेच आपण ज्यावेळेस जी भाषा लिहितो ती साधारणपणे पुस्तकी जी भाषा आपण वाचलेली असते, पुस्तकात वेगवेगळ्या विचारवंतांची मतं असतात, त्यांनी कोटेशन्स दिलेले असतात, व्याख्या दिलेल्या असतात, परंतु त्या व्याख्या ते कोटेशन्स आपण वाचल्याच्या नंतर आपल्याला जो काही त्याचा अर्थ समजत असतो तो अर्थ जर आपण लिहिण्याचा प्रयत्न केला तर उत्तर चांगलं होतं. जर आपल्याला एखादं कोटेशन चांगलं आठवलं, त्या लेखकाची नावानिशी जर माहिती आपण देऊ शकत असू तर हे तर उत्तमच आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला असं आठवत नाही परंतु आपण जे काही वाचलेलं आहे ते वाचलेलं आपल्याला चांगल्यात चांगलं लिहिता येत असेल तर निश्चित ती प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजेच आपलं उत्तर स्मार्ट होण्यासाठी हा सुद्धा प्रयोग आपल्याला सुरुवातीला आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये घेणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीची जर प्रॅक्टिस झाली तर निश्चितच त्याचा फायदा आपल्या उत्तर रायटिंगमध्ये होतो आणि आपलं उत्तर चांगल्यात चांगल्या पद्धतीचं होतं हे लक्षात असू द्या. म्हणजेच दीर्घोत्तरी प्रश्नाचा जो काही सराव आहे तो अशा पद्धतीनं सुरुवात करणं आवश्यक आहे. या प्रत्येक व्हिडिओमध्ये हाच उद्देश आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरा जो काही मुद्दा आहे की मुद्देसूदपणा कसा असावा. म्हणजेच आपण असं पाहतो की प्रत्येक प्रश्नाच्या स्वरूपामध्ये फरक असतो. की त्या म्हणजे ज्यावेळेस प्रश्नपत्रिका तयार केली जाते त्यावेळेला त्या प्रश्नामध्ये कोणत्या गोष्टी अपेक्षित आहे हे साधारणपणे आपल्याला समजून यायला पाहिजे. म्हणजे त्या प्रश्नकर्त्याचा जो काही उद्देश आहे तो आपल्याला समजायला पाहिजे. तो उद्देश जर आपल्याला समजला तर मग आपल्या उत्तरामध्ये मुद्देसूदपणा आपल्याला घेता येतो. आणि हा मुद्देसूदपणा जर दिसला तर निश्चित आपल्या गुणामध्ये वाढ होते. आपल्याला गुण जास्तीत जास्त मिळवायचे असतात आणि जास्तीत जास्त गुण घेत असताना आपलं जे काही ज्ञानाचं प्रदर्शन आहे ते सुद्धा आपल्याला करता आलं की निश्चितच आपल्याला या सर्व गोष्टीमध्ये एक प्रकारचा सरावाच्या माध्यमातून मास्टरी मिळते आणि मग आपल्याला कुठल्याही पद्धतीचं उत्तर सोपं वाटू लागतं. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हेच तंत्र तुम्हाला वापरावं लागतं. कारण अलीकडच्या कालखंडात बहुतेक कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे जरी प्रश्न MCQ टाईप असले तरी काही परीक्षा ज्या असतात त्या दीर्घोत्तरी स्वरूपाच्या असतातच. जिथं एसे रायटिंग वगैरे अशा स्वरूपामध्ये त्या बाबी असतात. मात्र आपल्याला लिखाण कौशल्य जर आपल्याकडे नसेल तर मग आपण या ठिकाणी कमी पडण्याची शक्यता असते. जी की तुम्हाला ती दूर करू अशा सर्व गोष्टींवर विचार करणं हेही विद्यार्थी दशेमध्ये तेही पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर लक्षात असणं आवश्यक आहे. म्हणून हा आपल्याला अशा पद्धतीचा सराव घ्यायचा किंवा तो सराव तुमच्यापर्यंत घेणं आवश्यक आहे जो की तुमच्यासाठी निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या या आपल्या स्मार्ट उत्तराच्या संदर्भात
जो कई नेक्स्ट मुद्दा है तो आहे साधी उदाहरणे असावी, म्हणजे आपला जो उत्तराचा जो पार्ट आहे तो काय की साधी जी काही उदाहरणे, कारण की ज्यावेळेस एखादं उदाहरण आपण आपल्या उत्तराच्या मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला आपला वेळ जाण्याची शक्यता असते, आणि जर वेळ गेला तर पुढील प्रश्नाचा वेळ आपला याच प्रश्नामध्ये तो समावेश झाल्यामुळे आपल्याला पुढचा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता येत नाही। मग अशा ठिकाणी काय करायचं आहे, तर आपली जी काही उदाहरणे आपल्याला द्यायची ती एकदम सिंपल साधी आणि एक दोन ओळीमध्ये ते देता जर आली तर मग आपला इफेक्ट हा चांगल्या पद्धतीचा पडतो। आणि मग आपल्याला काय करायचं आहे की उत्तर आपलं स्मार्ट पाहिजे, तेही कमीत कमी शब्दामध्ये पाहिजे, किंवा आपल्याला जे लिहायचं आहे ते जास्तीत जास्त मॅटरच्या माध्यमातून लिहायचं आहे हे लक्षात असायला पाहिजे। म्हणजेच आपल्याला आपल्या उत्तराच्या माध्यमातून जर आपल्याला चांगले गुण घ्यायचे असतील तर या सर्व गोष्टी करणं आवश्यक आहे। म्हणजे साध्या साध्या उदाहरणाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी आपण करू शकतो, निश्चितपणे आपल्याला आपल्या यशापर्यंत जाण्यासाठी या सर्व गोष्टी कारणीभूत ठरतात। आणि म्हणून असा सराव करणं आणि अशा सरावाच्या माध्यमातून आपण पुढे जाणे हेही महत्त्वाचं असतं। ज्यावेळेस आपण विद्यापीठाची प्रश्नपत्रिका हाती घेतो त्यावेळेला या गोष्टी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, जे की सुरुवातीला लक्षात आलं तर प्रत्येक परीक्षा आपल्याला सोपी जाते किंवा सोपी जाण्याचा मार्ग आपला सुकर होतो। आजच्या या संपूर्ण चर्चेचा जे काही शेवटचा म्हणजे पाचवा मुद्दा आहे तो योग्य आशय समारोपात घेण्याचा प्रयत्न करावा। प्रत्येक दीर्घोत्तरी जो काही प्रश्न असतो हा दीर्घोत्तरी प्रश्न लिहित असताना त्या प्रश्नाच्या अंती म्हणजेच उत्तराच्या अंती तुम्हाला समारोपाचा जो काही पार्ट आहे त्यामध्ये योग्य पद्धतीनं तो करताच आला पाहिजे। म्हणजेच आपल्या आपण जे काही उत्तर लिहिलेलं आहे त्या उत्तरातील महत्त्वाचा भाग, महत्त्वाची कोटेशन, जे तुम्हाला म्हणायचं होतं तो जो काही भाग आहे त्याचा इफेक्ट समारोपामध्ये जर आपण घेतला तर त्या सर्व गोष्टींचा चांगल्यात चांगला परिणाम आपल्या गुणदानावर होतो। त्याचबरोबर आपल्याला चांगले गुण मिळवण्यासाठी जे काही आपले प्रयत्न असतात ते फलद्रूप होतात, आणि म्हणून अशा सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी करणं आवश्यक आहे। त्याच अनुषंगाने म्हणजेच आपलं जे काही दीर्घोत्तरी उत्तर आहे हे उत्तर अशा पद्धतीने आपण स्मार्ट करत जर गेलो तर निश्चित त्याच्यातला आपला जो काही चांगल्यात चांगला जो आपला रोल आहे तो जर आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला आपल्या गुणांमध्ये वाढ होते। परंतु त्याचबरोबर काही जे काही तुमचे प्रश्न असतात ते प्रश्न म्हणजेच की कोणतं उत्तर किती असावं, किती पेज असावं। आता हे जे काही पेजची जी काही मर्यादा आहे ही पेजची मर्यादा तुम्हाला उपलब्ध असणाऱ्या वेळेसाठी आहे हे लक्षात, कारण की तुम्हाला 2 तास आहे, तुम्हाला 3 तास आहे, किंवा किती वेळ तुम्हाला उपलब्ध आहे, किंवा त्या 2 किंवा 3 तासामध्ये तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे आहे या वेळेवर तुमचे पेज ठरतात। मात्र ज्या ठिकाणी शब्दाची मर्यादा असते त्या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला टू द पॉइंट्स आणि तेवढ्याच शब्दामध्ये सांगणं अत्यंत गरजेचं असतं। म्हणजेच आपण असं पाहतो की साधारणपणे विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला एखाद्या प्रश्नासाठी 1/2 तास मिळत असेल तर तुमचं उत्तर कमीत कमी 6 पेज असावं हे लक्षात असू द्या, तिथपर्यंत जाता येत, कारण की शब्द मर्यादा नसेल तर तुमचं उत्तर वाढवता येतं। परंतु 6 पेज लिहित असताना सुद्धा जर आपल्याला सराव जर नसेल तर तेवढं ते उत्तर होणार नाही। मग कमीत कमी उत्तर लिहिलं तरी मार्क पडतात का? तर पडतात। मात्र तुम्ही तो संपूर्ण आशय त्या कमीत कमी उत्तरामध्ये सुद्धा घेता आला पाहिजे। म्हणजे अशी पेजची मर्यादा नाही, तुम्हाला जेवढे पेज उपलब्ध आहेत तेवढे जरी तुम्ही भरवले तरीही काहीही फरक पडणार नाही, मात्र तेवढी स्पीड तुमची असणं गरजेचं आहे। आणि त्या स्पीडच्या माध्यमातून तुम्हाला ठरवायचे की आपण काय लिहू शकतो, किती लिहू शकतो, कसं लिहू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वतःसाठी घेणं आवश्यक आहे, तेही सरावाच्या माध्यमातून। म्हणजे असा जो काही सराव आहे की 20 मार्काचा प्रश्न आहे, 15 मार्काचा प्रश्न आहे, 10 मार्काचा प्रश्न आहे, 5 मार्काचा प्रश्न आहे,
अशा सर्व प्रश्नासाठी अशी निश्चित पेज मर्यादा नाही हे लक्षात असू द्या. फक्त तुम्हाला तुमच्या वेळेनुसार, कारण की कुठलीही परीक्षा असो तिच्यासाठी एक वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला ते उत्तर लिहायचं आहे. मग ते किती मार्काचं आहे आणि ते किती पेज पर्यंत जाईल ह्याचा जो काही तुमचा जो घोळ होण्याची शक्यता असते, तर तो घोळ होऊ नये याच्यासाठी तुम्ही कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त उत्तर लिहिण्याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. जर एक पॅरेग्राफमध्ये, एक पेजमध्ये, दीड पेजमध्ये जरीही चांगलं उत्तर तुम्ही 5 मार्काचं 10 मार्काचं लिहू शकत असाल, तरीही तुम्हाला चांगले गुण पडू शकतात. मात्र 15 मार्क किंवा 20 मार्काचा जर प्रश्न असेल, तर त्यासाठी तुम्हाला थोडीशी मेथड स्वतंत्र वापरावी लागते, कारण की अशा प्रश्नासाठी वेळ सुद्धा थोडा जास्त असतो. आणि तो जास्त वेळ तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा त्या जास्त वेळाचा उपयोग चांगला करायचा असेल, तर अशा सर्व गोष्टी तुम्हाला स्मार्ट उत्तरासाठी आवश्यक आहे. म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नातील स्मार्टनेस कसा असावा या प्रश्नाच्या उत्तरासाठी एवढ्या बाबींचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आपोआपच तुम्हाला काही गोष्टी सुचतात लिहिण्याच्या प्रॅक्टिसमध्ये, नवनवीन गोष्टी आपल्याला येतात किंवा आपल्या ज्ञानामध्ये आपोआपच भर होत जाती, ती काळाच्या ओघामध्ये चालूच असती हे लक्षात असू द्या. मात्र त्याच्यासाठी आपल्याला सुरुवात करणं आवश्यक आहे, तीही सरावाच्या माध्यमातून आणि कोणत्याही परीक्षेसाठी. म्हणजेच कुठलीही परीक्षा असो, त्यासाठी आपल्याला ज्यावेळेस दीर्घोत्तरी प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात करायची, त्यावेळेला अशी सुरुवात अशा काही स्टेजेसपासून होणं गरजेचं आहे. आणि अशी जर आपण सुरुवात केली तर निश्चित आपल्याला चांगले गुण मिळतात, चांगल्या यशापर्यंत जाण्यासाठीचा आपला जो काही कॉन्फिडन्स आहे तो वाढत जातो. आणि मग शिक्षणाचा जो मुख्य उद्देश असतो, मग विद्यापीठ असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो, ज्या ठिकाणी आपल्याला एखादी पदवी मिळणार आहे, आपल्याला एक चांगल्यात चांगलं सर्टिफिकेट मिळणार आहे, त्याच्या मागचा जो काही उद्देश असतो तो उद्देश अशा या ज्ञानाच्या माध्यमातून सफल होतो. म्हणजेच आपली ज्ञान ग्रहण करण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता निश्चितच वाढीस लागते हे लक्षात असू द्या. आणि आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून अशा ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमतेकडेच वळायचं असतंय, हे कुठल्याही शिक्षणाच्या माध्यमातून जरी आपण लक्षात घेतलं तर ते याही ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. म्हणजेच आपला जो काही उद्देश आहे तो उद्देश सरावाचा आणि सरावाच्या माध्यमातून आपल्या यशापर्यंत जाण्याचा असावा, चांगले चांगले गुण मिळवण्याचा असावा, त्यासाठी एवढे प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये जो स्मार्टनेस अपेक्षित आहे त्याबाबतची जी काही माहिती आहे निश्चित तुम्हाला उपयोगी पडणार आहे. अशाच पद्धतीचा प्रतिसाद तुमचा येणाऱ्या व्हिडिओसाठी ठेवा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच तुम्ही अशा पद्धतीचा बोध घ्यावा. निश्चित या व्हिडिओचा मुख्य संदेश तुम्हाला कळवलेला असेल. धन्यवाद.